मुंबई क्लब क्रिकेटमध्ये एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी असलेले शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन पुन्हा भिडले, पण हा सामना जरा अतरंगी होता. सामन्याच्या निमित्तानं क्रिकेटच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काउंटी क्रिकेटमध्ये जशी यॉर्कशायर आणि लँकशायरमध्ये असलेली खुन्नस, तशीच अगदी चुरस क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या मुंबईतल्या शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन क्लबमध्ये अनेकदा पाहायला मिळते. खूप पूर्वीपासून या दोन क्लबमध्ये असलेली ही चुरस शनिवारी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा अनुभवता आली. निमित्त होतं ते या दोन्ही क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्रेंडली मॅचचं, आणि एकमेकांना आव्हान देण्यासाठी आमने सामने होते चक्क जुने प्रतिस्पर्धी अजित वाडेकर आणि सुनील गावस्कर. शिवाजी पार्कवरच हा सामना रंगला. गावस्कर यांच्या दादर युनियननं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या वाडेकर यांच्या शिवाजी पार्क जिमखानाच्या क्रिकेटपटूंनी चौकार आणि षटकार यांची आतषबाजी केली. त्यांनी फक्त 8 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात 90 धावांचं आव्हान दादर युनियन पुढे ठेवलं. दादर युनियननंही लक्ष्याचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली. अखेरपर्यंत सामना अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर दादर युनियनला विजयासाठी 6 धावांची गरज होती. षटकार ठोकण्याचा प्रयत्नही झाला, पण एका धावेवर समाधान मानत दादर युनियन संघ अवघ्या 5 धावांनी पराभूत झाला. दादर युनियनचे 5 गडी बाद झाले. आमची यॉर्कशायर लंकेशायरची जी मॅच असते ना, तशाच प्रकारची मॅच असते, आणि हे आमचे दोन्ही संघ नेहमीच अटीतटींनी खेळतात. आम्ही जरी ग्राउंडच्या बाहेर आम्ही जरी फार फ्रेंडली असलो, तरी ग्राउंडमध्ये आम्ही जसे बारामारीनीच खेळत असतो, आणि म्हणूनच हा सामना जिंकला त्यामुळे आनंद वाटतोय. आम्ही इथे पाहुणे आहोत, आणि पाहुणे आहोत म्हटल्यावरती आम्ही त्यामुळे आमचे जे होस्ट आहेत त्यांचा आदर केला, आणि तुम्ही मार्जिन बघितले असा, फक्त एक चौकार राहिला होता, त्यामुळे आम्ही आज पाहुणे होतो म्हणून आणि आमची एवढी चांगली खातिर केली आहे शिवाजी पार्क जिमखानाने, म्हणून म्हटलं आज चलो ठीक आहे. शिवाजी पार्क जिमखानाचे कप्तान अजित वाडेकर हे संघाच्या शेवटच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आले. काही धावा करून ते नाबाद राहिले, पण सर्वांना उत्सुकता होती ते दादर युनियनचे कप्तान सुनील गावस्कर यांची. नाणेफेकीखेरीज ते मैदानात दिसले नाहीत. संघाला गरज असताना ते फलंदाजीसाठी मैदानातही आले नाहीत. याबाबत स्वतः गावस्कर यांना सामना संपल्यानंतर विचारलं असता त्यांनी त्यासाठी मिश्किलपणे वाडेकर यांना जबाबदार धरलं. की वाडेकरांनी मला आधीच सांगितलं होतं टॉसच्या आधीच की फक्त तू टॉसला येतो आहेस म्हणून, बाकी काही नाही. आणि मग म्हटलं मी आता काय देऊ, एक्सक्यूज काय देऊ की मी खेळू शकत नाही म्हणून. सांगितलं की नाही मी जरा तू नाणं वरती जास्त फेकलं होतं ना, पण तुझी मान लचकली म्हणून तू खेळू शकला नाही. या फ्रेंडली सामन्यात माधव आपटे, संजय मांजरेकर, प्रवीण आमरे, मनोज जोगळेकर, जतीन परांजपे या आणि अशा अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपला मोलाचा सहभाग नोंदवला. निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनीही यातल्या अनेक माजी क्रिकेटपटूंचा फिटनेस थक्क करणारा होता. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.